बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय आमूचा एक महाराष्ट्र देश हा. देशाच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या आणि आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचा आज 65वा स्थापना दिवस. विविध कार्यक्रमांनी हा दिवस राज्यात सर्वत्र साजरा केला जात आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तसंच त्यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक प्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी, तसंच विविध देशांचे उच्चायुक्त, महावाणिज्य दूतावासातले प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून ध्वजवंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातले सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसंच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या हुतात्मा चौक इथं हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 106 हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मिळवला. राज्यातल्या गरीब जनतेला सुख समृद्धीचं जीवन देणं हीच या हुतात्म्यांना श्रद्धांजली असेल असं ते म्हणाले. हुतात्मा स्मारकाकडे आल्यानंतर ऊर्जा प्रेरणा या ठिकाणी लोकांना मिळते. खऱ्या अर्थाने या 106 हुतात्म्यांचं बलिदान, हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. खरं म्हणजे राज्याला राज्याने देशाला विचार दिले, संविधान दिलं असा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार, या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्र करतोय. नागपूरमधल्या कस्तुरचंद पार्क इथं उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी संचलनाचं निरीक्षण देखील केलं. महाराष्ट्र दिनानिमित्त फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजिन आहे. देशाच्या प्रगतीत राज्याचा मोलाचा वाटा आहे आणि महाराष्ट्राचा विकास हा असाच सुरू राहील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राने प्रगती केलेली आहे, या देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे आणि भविष्यात देखील सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करत महाराष्ट्र पुढेच जात राहील हा मला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या पोलीस संचलन मैदान इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्य स्थापनेवेळी राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी काही स्वप्न पाहिली होती असं सांगत, ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व जाती, धर्म, पंथातल्या नागरिकांनी एकत्र येऊन योगदान देण्याचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत आणि स्थापनेनंतरच्या सणांसाठी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान महत्वाचं राहिलेलं आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी संयुक्त महाराष्ट्राला मंत्रिपद सांगताना महाराष्ट्राच्या विकासाची काही स्वप्न पाहिली होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नाचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा नागरिकांना सोबत घेऊन
यशस्वी महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रवासियांनी योगदान द्यावं असं मी आजच्या विषयाला आवाहन करतो. राज्य स्थापना दिनानिमित्त मुंबईत विधानभवन इथं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.